राज्य सरकार आणि डॉक्टरांनी सुरू केलेल्या कोरोनाविरुद्धच्या युद्धाला पहिलं यश मिळालं आहे. कस्तुरबा रुग्णालयातील उपचार घेत असलेले 12 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या 12 रुग्णांची दुसरी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याने डॉक्टर आणि आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयासह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये एकूण 37 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 रुग्णांची सेकंड कोरोना टेस्ट घेण्यात आली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये. कोरोना रोग बरा होत असल्याचं हे लक्षण आहे असं पालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी सांगितलं. इतर कोरोना रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं सौम्य असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 37 जे काही रुग्ण आहे एवढे आपण कोरोना व्हायरसमुळे जाहीर केले आहेत आणि ह्या सगळ्या रुग्ण आहेत ते वेगवेगळ्या कस्तुरबा हॉस्पिटल आणि इतर आपल्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे. आणि ह्या ज्या 37 रुग्ण आहेत त्याच्यामधले 12 रुग्ण आहे, 12 ह्या रुग्णांचे जे काय घसाचे आपण स्त्राव घेतले आहेत ते 2 स्त्राव घेतले आहेत आणि ते दोघी निगेटिव्ह आहेत. तर 12 रुग्णांचे जे काय स्त्राव आहे ते निगेटिव्ह आले आहे आणि म्हणून नागरिकांनी घाबरायची गरज नाही आहे, कारण ह्या जे आजार आहे ते बरं पण होऊ शकतो आहे आणि होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, मुंबई. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.